हॅलो, इयत्ता 11वी राज्यशास्त्र. इयत्ता 11वी राज्यशास्त्र पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला राज्य, राष्ट्र या संकल्पना स्पष्ट करायची आहे. तर आज आपण बघणार आहोत राष्ट्र आणि राष्ट्रत्वाची भावना म्हणजे काय. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे राष्ट्र निर्माण होण्यासाठी भौगोलिक प्रदेश असायलाच पाहिजे असं काही भाग नाही आहे, पण लोकसंख्या मात्र असायला पाहिजे. म्हणजे राष्ट्रासाठी लोकांमध्ये एकात्मतेची भावना असणं आवश्यक आहे. एकात्मतेची भावना केव्हा निर्माण होईल? जेव्हा आपल्यामध्ये समानता असेल. समानता अनेक बाबतीमध्ये असते. भाषेची समानता असेल, वंशाची समानता असेल, संस्कृतीची समानता असेल, इतिहासाची समानता असेल, अनेक समानता आपल्यामध्ये असेल तर राष्ट्र निर्माण होऊ शकतं. तर आज आपण बघणार आहोत राष्ट्र आणि राष्ट्रत्वाची भावना. तर बघा, राष्ट्रत्वाची भावना ही राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग राष्ट्रत्वाची भावना म्हणजे काय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही आपलेपणाची भावना म्हणजे राष्ट्रत्वाची भावना. बघा मुलांनो, आपण आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय सण साजरे करतो. राष्ट्रीय सण म्हणजे काय? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून आपण त्या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मग 26 जानेवारी 1950 काय झालं? तर 26 जानेवारी 1950 भारतामध्ये राज्यघटना लागू झाली. राज्यघटना म्हणजे काय? संविधान. आणि संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा असतो आणि कायद्याचं संरक्षण करण्यासाठी भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. मग भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी झाली ती सुद्धा कधी झाली? तर ती झाली 26 जानेवारी 1950. मग 26 जानेवारी 1950 या दिवशी खऱ्या अर्थाने भारताच्या हाती सत्ता सोपवण्यात आली आणि म्हणून त्याला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. राष्ट्रत्वाची भावना हा राष्ट्रनिर्मितीचा सर्वात मोठा घटक आहे, कारण की राष्ट्रनिर्मितीच्या भावनेला चेतना शक्ती असे म्हणतात. चेतना म्हणजे काय? जिवंत माणसामध्येच भावना निर्माण होते. मग ही भावना आपलेपणाची असणं आवश्यक आहे. आता बघा, आपण जर रेल्वे स्टेशनवरती गेलो तर रेल्वे स्टेशनवरती लिहिलेलं असतं रेल संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. रेल्वे संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे, याचं जतन करा. मग तुम्ही म्हणाल की हे राष्ट्रीय संपत्ती आहे, मी कशाला जतन करू? तर आपण सुद्धा एक राष्ट्राचा घटक असतो, कारण देश आपला असतो, आपण देशाचे असतो. त्यामुळे ही आपलेपणाची भावना म्हणजे चेतनाशक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होणे म्हणजे राष्ट्र निर्माण होणे. अजून दुसरं उदाहरण तुम्हाला सांगता येईल की ब्रिटिश राजवट स्थापन होईपर्यंत भारताचे जे भूभाग आहे, भारताचे जे भौगोलिक प्रदेश आहे, ते वेगवेगळ्या संस्थानामध्ये विभागले होते. 500 च्या वरती भारत हा विभागला गेला होता. 500 च्या वरती भारत हा वेगवेगळ्या संस्थानामध्ये विभागला गेला होता. संस्थान म्हणजे काय? पूर्वी राजेशाही होती, भारताचे तुकडे बनवले होते आणि त्या तुकड्यांमध्ये एक एक राजा किंवा सरदार किंवा संस्थानिक हा त्या संस्थानाचा कारभार बघायचा. मग ब्रिटिशांनी काय केलं, ही संस्थांची जी पद्धत होती ती नष्ट केली आणि भारताला एकसंघ बनवलं आणि जो भारत हा खंडित होता तो अखंडित केला आणि भारतामध्ये एकात्मतेची भावना ही पूर्वी नव्हती, तर नंतर ही कालांतराने भारतामध्ये भारतीय लोकांमध्ये ही आपलेपणाची भावना निर्माण व्हायला लागली. आपल्याला असं म्हणता येईल की ब्रिटिशांनी भारताला एकसंघ केलं. तर हो, एकसंघ केलं म्हणजे काय? भारताची जी संस्थानिक पद्धत होती, जी राजेशाही पद्धत होती, ती ब्रिटिशांनी नष्ट केली आणि भारताला एका संघामध्ये बनवलं. आपण परकीय राजवटीमध्ये आहोत, ब्रिटिशांच्या राजकीय स्वातंत्र्यामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात आहोत ही जाणीव भारतीयांमध्ये निर्माण व्हायला लागली. आणि ही जाणीव निर्माण झाल्यामुळे काय झालं की 1885 राष्ट्रीय महासभेची स्थापना झाली. 1885 1885 राष्ट्रीय महासभेची स्थापना निर्माण झाली आणि ही स्थापना म्हणजे काय? राष्ट्रीयत्वाची अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे काय? अभिव्यक्ती म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली आणि परकीय राजवटीविरोधात संघर्ष निर्माण केला आणि या संघर्षाला फळ येऊन भारत हा 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला. तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्र आणि राष्ट्रत्वाची भावना म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला ही भावना राष्ट्र निर्माण करत असते. आता आपण फरक बघणार आहोत की राष्ट्र म्हणजे काय आणि राज्य म्हणजे काय.
म्हणजे थोडक्यामध्ये फरक बघणार आहोत की राज्य आणि राष्ट्र याच्यामध्ये फरक काय आहे. तर बघा, पहिला फरक आहे संकल्पनेमध्ये, की राज्य हे विशिष्ट भूप्रदेशामध्ये वास्तव करणाऱ्या लोकांचे सुसंघटित संघटन असते. राज्य हे काय करते, राज्य हे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये, भूप्रदेश म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण, म्हणजे राज्यामध्ये एखाद्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये किंवा भूप्रदेशावरती कायमस्वरूपी वास्तव्य करून राहणाऱ्या संघटित लोकांना राज्य म्हटलं जातं. आता उदाहरण घेऊ आपण. आता मी उदाहरण मुक्ताईनगरचं घेते. मुक्ताईनगर हा भौगोलिक प्रदेश आहे. आता मुक्ताईनगरच्या भौगोलिक प्रदेशावरती म्हणजे भौगोलिक सीमेवरती अनेक लोक कित्येक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करून राहत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली की मुक्ताईनगर माझं आहे आणि मी मुक्ताईनगरचं आहे. मग मी मुक्ताईनगरचं आहे, आपल्या नावावरती पूर्ण मुक्ताईनगर असतं का? नसतं. पण तरी आपण म्हणतो मुक्ताईनगर माझं आहे. का म्हणतो आपण माझं आहे? कारण की या मुक्ताईनगरच्या भूप्रदेशावरती, जागेवरती, जमिनीवरती मी कायमस्वरूपी चांगल्याने राहत आहे, संघटित राहत आहे, आणि म्हणून त्याला राज्य म्हटलं जातं. मग राज्यासाठी काय आवश्यक असतं? तर राज्यासाठी एखाद्या निश्चित भूप्रदेशावरती कायमस्वरूपी वास्तव्य करणं आवश्यक असतं. मग राष्ट्राचं म्हणणं काय आहे? तर राष्ट्रासाठी, राष्ट्र निर्मवण्यासाठी एकाच भूप्रदेशावरती कायमस्वरूपी अस्तित्व, कायमस्वरूपी वास्तव्य करणं गरजेचं नसतं. म्हणजे तुम्ही म्हणाल की मग राज्यासाठी अस्तित्व म्हणजे वास्तव असायला पाहिजे आणि राष्ट्रासाठी वास्तव्य असता कामा नाही. हो, बरोबर आहे. कारण की राष्ट्र निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी राहणं आवश्यक नाही आहे, तर त्या राष्ट्राविषयी भावना आवश्यक आहे. आता आपल्या भारतीय अनेक लोक अमेरिकेत राहतात, जपानमध्ये राहतात, जर्मनीमध्ये राहतात, चीनमध्ये राहतात, ऑस्ट्रेलियामध्ये राहतात, रशियामध्ये राहतात, पण तरीही त्यांची भावना आपल्या भारत देशाविषयी जोडलेली आहे. मग त्यांचं राहण्याचं भौगोलिक वास्तव्य हे दुसऱ्या प्रदेशात आहे आणि त्यांची भावना ही भारताशी निगडीत आहे. म्हणजे राष्ट्रासाठी भौगोलिक वास्तव्य आवश्यक आहेच अशातला भाग नाही. मग आपण काय म्हणू? आपण राष्ट्र ही विशिष्ट लोकांमध्ये, राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे विशिष्ट लोकांमध्ये एकात्मतेची भावना असणे म्हणजे राष्ट्र होय. दुसरा घटक आपण बघू की राज्य निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते. तुम्हाला माहिती आहे राज्यासाठी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चार घटक आवश्यक आहे. पहिला घटक सांगितला तुम्ही लोकसंख्या, दुसरा सांगितला तर भूप्रदेश, तिसरा सांगितला तर शासन संस्था, आणि चौथा सांगितला तर सार्वभौमत्व. म्हणजे राज्य निर्माण होण्यासाठी हे चार घटक आवश्यक आहेत. या संपूर्ण चार घटकांमध्ये एक घटक जो आहे शेवटचा, त्याला सार्वभौमत्व म्हणतो, तो सर्वात महत्वाचा. आता सार्वभौमत्व म्हणजे काय? स्वतंत्र. स्वातंत्र्य म्हणजे काय? परकीय देशांच्या नियंत्रणांपासून मुक्त. 1947 अगोदर भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, 47 नंतर ब्रिटिशांचं राज्य संपलं, म्हणजे भारत हा खऱ्या अर्थाने सार्वभौम झाला. मग 47 पूर्वी भारत सार्वभौम नव्हता, म्हणजे भारत राज्य नव्हते. 1947 नंतर भारत राज्य बनले, म्हणजे भारत कसा बनला? सार्वभौम बनला. तर राज्याचे एकूण चार घटक आहे. आता राष्ट्राचे कोणकोणते घटक आहे? तुम्हाला माहिती आहे राष्ट्र म्हणजे हे या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वंशाचे, परंपरेचे, संस्कृतीचे, इतिहासाचे, म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन बघितला तर हा संपूर्ण भिन्न भिन्न असतो. परंतु ह्या जरी भिन्न गोष्टी असेल, परंतु यांच्यामध्ये जी समानता असेल त्या समानतेमुळे राष्ट्र निर्माण होऊ शकतं. मग थोडक्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल? समान वंश, समान भाषा, समान धर्म, समान संस्कृती आणि एकात्मतेची भावना. म्हणजे कोणत्याही धर्मामध्ये समानता, भाषेमध्ये समानता, वंशामध्ये समानता, संस्कृतीमध्ये समानता, ऐतिहासिक समानता, ही समानता असेल तर एकात्मता लवकर निर्माण होते आणि एकात्मता निर्माण झाली तर राष्ट्र निर्माण होऊ शकतं. मग इथे फरक काय करू आपण? की राज्यासाठी चार घटक आवश्यक असतात, लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व. मग राष्ट्रासाठी काय आवश्यक असतं? समान धर्म, समान वंश, समान भाषा, समान संस्कृती, समान इतिहास. सर्व आणि नंतरचा घटक आहे सार्वभौमत्व. मग राज्य आणि सार्वभौमत्व आणि राष्ट्र आणि सार्वभौमत्व. मग सार्वभौमत्व राज्यामध्ये काय आहे आणि राष्ट्रामध्ये काय हे बघणार आहोत आपण. तर सार्वभौमत्व हा राज्याचा अत्यावश्यक घटक असतो. सार्वभौमत्व म्हणजे काय? संपूर्ण स्वातंत्र्य. आणि संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर राज्य निर्माण होऊ शकतं
राज्य म्हणजे या ठिकाणी देश घेतलेला आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा आत्मा असतो, कारण की सार्वभौमत्वाशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही. बघा तुम्ही, आपल्या घरामध्ये सार्वभौमत्व असतं. आपल्या घरामध्ये सार्वभौमत्व असणं म्हणजे याचा अर्थ काय होतो, की आपल्या घरामध्ये आपल्या मम्मी पप्पाचंच ऐकलं जातं, आपल्या मम्मी पप्पाचंच हुकूम चालतो, त्यांच्याच आज्ञा पाळल्या जातात. म्हणजे आपलं घर कसं आहे, सार्वभौम आहे. आपल्या घरावरती जर शेजारच्यांचं नियंत्रण असेल तर त्याला सार्वभौम म्हणता येणार नाही, त्याला घर म्हणता येणार नाही. मग घर म्हणजे काय, सार्वभौम की जे स्वतंत्र असेल, आपले निर्णय आपल्याला घेता येत असतील. तसं राज्यासाठी सुद्धा आहे की सार्वभौमत्व हा राज्याचा आत्मा आहे. मग राष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणू, तर पारतंत्र्यामध्ये असलेले लोक सार्वभौम असत नाही. बरोबर, लक्ष द्या, पारतंत्र्यामध्ये असलेले लोक सार्वभौम असत नाही. आपल्याला असं काय म्हणता येईल की स्वातंत्र्यामध्ये असलेले लोक कसे असतात, सार्वभौम असतात. परंतु स्वातंत्र्याची इच्छा जर निर्माण होत असेल किंवा स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण झाली, स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा जर आपल्याला निर्माण झाली, तर आपल्यामध्ये सार्वभौमत्व निर्माण होऊ शकतं. मग सार्वभौमत्व संपादन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा राष्ट्र. बघा, एक उदाहरण देते तुम्हाला. भारताला 47 अगोदर स्वातंत्र्य नव्हतं, म्हणजे भारत हा सार्वभौम नव्हता, म्हणजे भारत हे राज्य नव्हतं. पण 47 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत सार्वभौम झाला आणि भारताला राज्य मिळालं. परंतु 47 अगोदर सुद्धा भारतामध्ये जे स्वातंत्र्य लढे होते, लढाई देणारे होते, स्वातंत्र्य सैनिक जे होते, जे नेते होते, जे पुढारी होते, त्यांच्यामध्ये भारत स्वतंत्र होण्याविषयीची जी भावना होती ती मात्र अतिशय ज्वलंत होती. त्यांच्या मनामध्ये भारत हा सार्वभौम असायला पाहिजे ही जबरदस्त इच्छा होती. आणि इच्छा म्हणजेच काय, भावना. आणि भावना म्हणजे काय, राष्ट्र. म्हणून सार्वभौमत्वाची भावना असणे सुद्धा राष्ट्र. तर विद्यार्थ्यांनो, राज्य आणि राष्ट्र यामधला फरक आपल्या लक्षात घ्यायचा आहे. राज्यासाठी 4 घटक आवश्यक असतात आणि राष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचं असतं समान धर्म, समान भाषा, समान वंश, समान संस्कृती, समान इतिहास.